मुंबई ते नवी मुंबई प्रवास आजपासून वॉटर टॅक्सी मधून करता येणार आहे। देशामधल्या पहिल्या वॉटर टॅक्सीचं उद्घाटन मुंबईत झालंय। मुंबई ते बेलापूर दरम्यानची ही जलवाहतूक गेले काही महिने उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती। आज केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते या सेवेचं उद्घाटन झालं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या कार्यक्रमाला ऑनलाइन उपस्थित होते। या प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करून महापालिका निवडणुकीचा नारळ फोडण्याचा भाजपचा प्रयत्न होता, पण प्रकल्पाचं काम पूर्ण झालेलं असताना आणखी प्रतीक्षा का करायची अशी भूमिका घेत महाविकास आघाडी सरकारनं या प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा आज आयोजित केला होता। तर कशी असणार आहे वॉटर टॅक्सी सेवा ते आपण पाहताय। नवी मुंबईमधल्या बेलापूर ते मुंबईतल्या भाऊचा धक्का या दरम्यान 10 ते 30 प्रवासी क्षमता असलेल्या या 7 स्पीड बोटी सेवेमध्ये असतील। 56 प्रवासी क्षमता असलेली एक कॅटमरान बोटही उपलब्ध असेल आणि एकूण 8 बोटींमधून वॉटर टॅक्सी सेवा ही दिली जाणार आहे। बेलापूर ते भाऊचा धक्का हे अंतर 30 मिनिटात पार करता येईल। बोटीमधून हे अंतर 45 ते 50 मिनिटांमध्ये गाठता येणार आहे। स्पीड बोटीचं भाडं प्रति प्रवासी 800 ते 1200 रुपये, कॅटामरान बोटीमधून प्रवासासाठी तेवढीच किंमत जी आहे ती मोजावी लागेल। बेलापूरपासून एलिफंटा ते जेएनपीटी या जलमार्गावरही प्रवासी वाहतूक सेवा ही सुरू होणार आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।